पहिल्यांदा तुम्ही मोठी स्वप्न बघा आणि आपल्या लेकरांना मोठी स्वप्न दाखवा. आम्ही मी म्हणलं व्हॉट इज मीन बाय साडीचं म्हणून काही नवीन कंपनी आहे का म्हणलं साडीची. आता केवढा मोठा विचार आहे मला सर. आता एवढा मोठा विचार आणि एवढं असलं स्वप्न जर आम्ही बघत असून आम्ही कधी आमच्या लेकरांना मोठी स्वप्न दाखवणार होतो. आपल्या पोरांना सांगा उद्योगात या व्यापारात या व्यवसायात या. शिवाजी राजांना फक्त डोक्यावर घेऊन मिरून चालणार नाही. राजांना जरा डोक्यात घेता येईल का त्यांना जरा हृदयात घेता येईल का. काय शिवाजी राजांचं निसर्गाविषयीचं धोरण. काय शिवाजी राजांचं बाजारपेठा मजबूत असाव्यात म्हणून राजांनी नेमका कोणता विचार दिला की आम्ही कधी समजून घेणार आहोत आणि कधी येणाऱ्या पिढीला सांगणार आहोत. माझी विनंती आहे की ढाल तलवारींच्या पलीकडे जाऊन आम्ही शिवाजी राजे समजून घेतले पाहिजे. आमच्या लेकरांना आम्हाला स्वाभिमान सांगता येईल का. काय स्वाभिमान. कर्मवीर भाऊराव पाटलांनी साताऱ्यामध्ये रयत शिक्षण संस्था सुरू केली, शाळा सुरू केली, त्या शाळेला शिवाजी राजांचं नाव दिलं, शासनानं अनुदान देणं बंद केलं, एक एक रुपया भाऊबाईंची मदत केली. भाऊराव पाटलांना बरं वाटलं. गोरगरिबाची पोरं शिकावीत कुणीतरी शाळेला 1 लाख रुपयांची मदत करतात. भाऊराव पाटील तिथं गेले. व्यापाऱ्यानं 1 लाख रुपयाचा धनादेश भाऊराव पाटलांकडे देत सांगितलं पाटील शाळेला आणखी पैसे लागले तर सांगा. पण एक अट आहे. म्हटले काय शाळेला